नमस्कार, माझं नाव पुणेश्वर साहू आहे. मी विज्ञान आश्रमाच्या डिझाईन इनोव्हेशन सेंटरमध्ये प्रोडक्ट डिझायनिंग शिकत आहे. नमस्कार, माझं नाव ऋषभ आहे. मी गेल्या 1 वर्षापासून DIC म्हणजेच डिझाईन इनोव्हेशन सेंटरमध्ये फेलो म्हणून काम करतो आहे. पुणेश्वर आणि मी मागील 1 वर्षापासून सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल आणि मेडिकल वेस्ट या समस्येवरती काम करतो. सॅनिटरी पॅड्स को डिस्पोज करने के लिए हमने ये मशीन बनाई है. इसका नाम इन्सिनरेटर है. इसकी कैपेसिटी 60 पैड्स पर ऑपरेशन है. इसमें एक ऑपरेशन होने के लिए करीब 15 मिनट लगते हैं. ही फुल्ली ऑटोमेटेड मशीन असून यात आम्ही LPG म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅसचा वापर करण्यात आला आहे. डिस्पोजल करण्यासाठी वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये आम्ही LPG चा फ्लो, इग्निशन आणि सिक्युरिटी सिस्टीमला ऑटोमेट केलेला आहे. मार्केट में जो इन्सिनरेटर अवेलेबल हैं वो बिजली से चलते हैं. उनमें इलेक्ट्रिक हीटर लगी हुई होती है जो काफ़ी जल्दी फ्यूज़ हो जाते हैं. इस मशीन में लगे हुए ज़्यादातर कंपोनेंट काफ़ी ड्यूरेबल हैं जिसके कारण इस मशीन का मेंटेनेंस काफ़ी कम है. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये मिळणारे जे इन्सिनरेटर आहे त्यांची कॅपॅसिटी 5 पॅड पर बॅच किंवा 10 पॅड पर बॅच इतकीच आहे. आणि त्यांचा जो सायकल पिरियड आहे म्हणजे डिस्पोजल सायकल पिरियड टाईम आहे तो जवळपास 30 मिनिट किंवा त्याच्यापेक्षाही अधिक आहे. आम्ही बनवलेल्या इन्सिनरेटरची कॅपॅसिटी ही 60 पॅड पर बॅच इतकी असूनही डिस्पोजल पॅड डिस्पोजल करण्यासाठी घेणारा जो टाईम पिरियड आहे म्हणजे जो सायकल टाईम आहे तो जवळपास फक्त 15 मिनिट आहे. बिजली से चलने वाले इन्सिनरेटर में एक पैड को डिस्पोज करने की कीमत करीब 1 रुपये आती है. वहीं LPG से चलने वाले इन्सिनरेटर में यह कीमत सिर्फ 16 पैसे. शेवटी आम्ही काही बोलू इच्छितो. हम चाहते हैं कि समाज में जो मेडिकल वेस्ट और यूज्ड सैनिटरी पैड्स को डिस्पोज करने की समस्या है वो पूरी तरीके से समाप्त हो और इसके लिए ऐसी ही और भी मशीनें बने. धन्यवाद.